वा 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 वा, काय छान गाणं झालं, काय डान्स छान झाला. अहो एक गाणं ऐकून मलाही माझं एक गाणं आठवलं, पण टाळ्या मात्र कमी पडतात बरं का, कारण टाळ्यामुळं आयुष्य वाढतं, आरोग्य चांगलं राहतं. मला हे गाणं आठवलं, इंडिया मधल्या भारतामध्ये, इंडिया मधल्या भारतामध्ये महात्मे आणि संत केले त्यांनी काही खूप आहे मनी तरी खंत. इंडिया मधल्या भारतामध्ये महात्मे आणि संत केले त्यांनी काही खूप आहे मनी तरी खंत. व्यसन लागले बरबादी झाली अविचार मणी, व्यसन लागले बरबादी झाली अविचार मणी. गुरुवर यांना आई वडिलांना नीट कस बोलत नाही, विचार तेव्हा हरवतो कसा, विचार तेव्हा हरवतो कसा हेच कळत नाही. इंडिया मधल्या भारतामध्ये महात्मे आणि संत केले त्यांनी काही खूप आहे मनी तरी खंत. एक गोष्ट मला आठवली, कालचीच गोष्ट पुण्याला. अहो पुण्याला मला सांगे, भाजी मार्केटला जायचं होतं, भाजी मार्केटला गाईमध्ये जायचं होतं, गाईमध्ये. मग मी काय केलं, माझी यमहा गाडी, माझ्या यमहा गाडीला मी किक मारली. पण गाडीला एक खोडे. तुम्हाला काय वाटलं, महागाईचा परिणाम फक्त सर्वसामान्य माणसावर झाला, अहो माझ्या गाडीवर परिणाम झालाय. तिला सांगा लागतं का, असं करू नको, मला गाईनी जायचंय, स्वस्त झालंय पेट्रोल, चल जरा. हा बघितलं का त्याच्या काय पोरग फास्ट चाललंय. नाही नाही, हे काय काय पोराला कळत नाही. अरे बाबा गाडी म्हणजे वाहणे. हा नाही नाही, गेल्या वर्षी फक्त पुणे शहरामध्ये असिस्टंटबाजी करण्यामुळं 380 पोरं जीवाला मुकली. अहो साधी गोष्ट आहे का, हे जीवन पुन्हा मिळतं का. बापरे, मी ऐकलं बरं का, सावध झालो म्हणलं सावका चला. गाडी पार्किंगला लावली, गाडी पार्किंगला लावली तर मला पार्किंग, अहो तुम्हाला गंमत सांगतो, पार्किंगला गाडी लावली पण माणूस कोणी दिसे ना. म्हणलं बाजार दिसतोय, भाजीपाला दिसतोय, पण कोणी दिसत नाही माणूस. म्हणलं हे हा काय प्रकार आहे. मग लावगड झाला, मला पार्किंगचे पैसे मागितले कोणी, तिथं बसलेला होता एक मोठा. अरे बापरे म्हणलं, तुमच्याकडे काय म्हणलं आजी. हा म्हणलं आतमध्ये जावा. आतमध्ये गेलो बाजारात, तुम्हाला काय गंमत सांगू, पक्षीण प्राणीच भाजीपाला विकाय बसले होते. आता म्हणलं पंचायत झाली, पाहिलं एक पांढरा शुभ्र पक्षी भाजीपाला विकाय बसला होता. म्हणलं भाजी कशी काय लावली, भाजी कशी लावली. अरे म्हणलं पांढरा शुभ्र पक्षीन कावळा. अय म्हणलं फसवतो काय आम्हाला. म्हणला फसवण्याच्या गोष्टी तुम्ही करू नका, काय काय लोक नुसती बोलतात. हा बरं म्हणलं स्वस्त. म्हणलं स्वस्त मागायचं नाही, कडाकड्याने जायचो. पुढे गेलो तर आमची चिवताई चिमणी कोथिंबीरीच्या पेंड्याने कढीपत्ता विकाय बसली होती. हो एवढी छोटीशी चिमणी. म्हणलं कशी लावली कढीपत्ता, कशी लावली चिमणी, कशी लावली का भाव काय. म्हणलं कुठली घ्या, 5-5 रुपयाला जाईल. म्हणलं चिवताई तुझं सगळं खरं चिवताय, पण एवढी छोटीशी बाजारात तुला भीती वाटत नाही, तुझे आई वडील कुठे. ओ म्हणले काका माझ्या आई वडिलांचं नाव अजिबात काढायचं नाही, तुम्हाला माहित आहे. अहो माझे आई वडील सुद्धा त्या लोकांच्या सानिध्यामध्ये येऊन काय सांगू तुम्हाला, भ्रूण हत्या करायला, भ्रूण हत्या.
हा अहो प्रत्येकाला पत्नी पाहिजे, प्रत्येकाला आई पाहिजे, प्रत्येकाला बहीण पाहिजे, मग मुलगी का नको? साधी गोष्ट कळत नाही, अरे मुलगी जर नाही झाली ती जिब्रून हत्या अशी केली तर बाकीची नाती तयार कशी व्हायची हे कळतं का आणला? चिवताई म्हणलं खरंच छान संदेश दिलास ग, छान संदेश दिलास. मी कुतुंबिरीची पेंडीकडे पत्ता घेतला, पुढं निघालो तर पुढं. अरे बापरे, अशी मोठीच्या मोठी बफेलोताई टमाटे विकाय बसली होती. मग ती विकते कशी? इको दे इको थोडं. म्हणलं कसे लावले टमाटे? म्हणलं स्वस्त. अरे बापरे, मला म्हणते स्वस्त जर मागे ते धाक्या बाजारात ताना काढील तुमचा. तुम्हाला माहिती आहे ना मी एकदा उधळले ना पाठीमागे, माहिती आहे ना मग? अरे बाबा म्हटलं. पुढे गेलो तर आमचा चातक पक्षी पाण्याच्या बॉटल घेऊन बसला होता. चातक पक्षी, त्याची काय निष्ठा आहे, काय श्रद्धा आहे. अरे चातक हा विकत कसा होता? अरे म्हणलं चातक हा हे काय प्रकार आहे, पाण्याच्या बॉटल रिकमेच आणि पाणी काय बसलास? हा तो म्हणता काय सांगायचं तुम्हाला, लोक इतका पाऊस पडतो छान पण लोक पाण्याचं नियोजन नीट करत नाहीत, किती प्रदूषण पाण्याचं. हा अहो फवारणी करतात तेच पाणी इकडे तलावामध्ये जाते तेच आपण पितो, अहो काय काय घडतं, किती प्रदूषण घडतं. ही साधी गोष्ट कळते का? हो पाणी पाणी म्हणजे जीवन आहे, नुसतं बोलून जमत नाही. नद्यामध्ये किती किती प्रदूषण करतात लोक, काय काय करतात कळणं गरजेचं आहे. म्हणलं चातक हा बरोबर आहे. पुढे गेलो तू काय सांगू तुम्हाला, अहो कुत्रा कांदे विकाय बसला होता कांदे. म्हणलं कांदे पण विकतो कसा? बिंदास. पण एक प्रकार मला बघायला मिळाला हे पाहत असताना, दोन मित्र एकमेकाला म्हणत होते ये चल येते का तिकडे फिरायला थोडं बाजाराच्या बाहेर. ते म्हणत होता नको मला काय मूड नाही. तो म्हणला चल ना यार कंपनी चल ना यार. तो म्हणला नको, हे नको जा नको जा. असा संवाद कम्युनिकेशन. बापरे, मी गेलो म्हणलं कसे लावले कांदे? बापरे म्हणलं स्वस्त मागायचं कामच नाही. म्हणलं जरा स्वस्त. बाप नाही नाही म्हणलं स्वस्त नका देऊ पण जरा स्वस्त. माझ्या पाठी मागायच लागलो. बापरे म्हणलं काय चावतो काय? अहो घाबरलो म्हणलं ही चावणार आपल्याला, अरे काहीतरी केलं पाहिजे. अरे बापरे मी गा भरलो. म्हणलं आता काही खरं नाही, आपण बटाटे फेकून मारले आता काही खरं नाही, पण त्यांची युनिटी किती युनिटी. अहो सगळे पक्षी प्राणी जमा झाले, मला म्हणले तुम्ही आमच्या मित्राला मारलंय. म्हणलं सॉरी सॉरी भाग काम भागणार नाही. म्हणलं सॉरी आजी बात नाही. म्हणलं फाईन भरा आणि हे नंतर चूक करू नका. म्हणलं ठीक आहे. गाडीला म्हणलं हे पेट्रोल लय स्वस्त झाले चल. धन्यवाद.